आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर कोट्यवधीचा ऑफलाईन ऑनलाईन सट्टा लावला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाईन बेटिंग करणारे मोठे रॅकेट सक्रिय झाले होते, परंतु पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेसह अन्य पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या कारवाया करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत सर्वाधिक कारवाया चंद्रपूर उपविभागातील रामनगर शहर पोलीस ठाणे, दुर्गापूर आणि पडोली पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून सातत्याने होणाऱ्या कारवायांमुळे अनेक सट्टेबाज भूमिगत झाले आहेत. शहरातील इंदिरानगर येथील धुपान सेंटर येथे सिद्धांत माधव गोंडाने याला सट्टा चालवताना रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 17,105 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 9 एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. शहरातील हवेली गार्डन परिसरातून रोहन प्रकाश कांबळे, अरबाज कुरेशी या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई 9 एप्रिलला करण्यात आली. यावेळी रोख 1 लाख, दुचाकी, मोबाईल असा सुमारे 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई ओम भवनच्या बाजूला करण्यात आली. यावेळी आसिफ रहीम शेख, रविमोहन गंधारे, दिनेश लक्ष्मण कोल्हे, गणेश नंदकिशोर जानवे यांना अटक करण्यात आली, तर छोटू उर्फ रूपचंद यादव हा फरार आहे. अन्य 3 सट्टेबाज हे वरोरा येथील रहिवासी असून चंद्रपुरात भाड्याची खोली करून वास्तव्यास होते. यावेळी 14,22,375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर पडोली पोलिसांनी सुद्धा कारवाई करीत 13,010 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथून अभिलाष शरद मार्गोनवार याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 21,705 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फेमस फोटो स्टुडिओ छोटी मस्जिद जवळ चंद्रपूर येथून सय्यद इम्रान अली सय्यद जाहिद अली याला अटक केली. शहर पोलिसांनी त्याच्याकडून 32,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस आर राजपूत, रामनगरचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पडोलीचे ठाणेदार सुनील सिंग पवार, दुर्गापूरचे ठाणेदार जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्यात. आय पी एल वर सट्टा लावणाऱ्यांच्या विरोधात झिरो टॉलरन्स ही पॉलिसी स्वीकारून आम्ही कठोरपणे कारवाई करीत आहोत. यात स्थानिक गुन्हे शाखेने पुढाकार घेतला असून पोलीस स्टेशन स्तरावर देखील कारवाया होत आहेत आणि आत्तापर्यंत 10 कारवाया जिल्हाभर झालेल्या आहेत आणि यापुढेही चालू राहणार आहेत. या ठिकाणी कोणीही आय पी एलवर सट्टा लावू नये आणि तसे केल्यास त्याला कठोर कारवाईस सामोरे जावं लागेल याची कृपया नोंद घ्यावी. रामनगर शहर, चंद्रपूर शहर, पडोली, भद्रावती इत्यादी ठिकाणी आय पी एल सट्टा घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे.